जगातील प्रत्येक समस्येचे उत्तर भगवद्गीतेचे 31 अनमोल विचार. एक, तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्यात खास अशाच व्यक्तीला बनवा ज्याच्यावर तुम्हाला सगळ्यात जास्त भरोसा असेल. जर तुम्ही अशा व्यक्तीला तुमचं आपलं मानलं ज्याच्यावर तुम्ही भरोसा करू शकत नाही तर विश्वास ठेवा, तुम्हाला खूप दुःख होईल. दोन, मित्र असेल तर भगवान श्रीकृष्णांसारखा असावा. काहीही न मागता आणि न सांगता त्याला मनातील सगळं समजेल. दोस्ती निभावणं शिकायचं असेल तर भगवान श्रीकृष्णांकडून शिकावं. तीन, आयुष्यात कितीही मोठ्या अडचणी आणि संकटं आली तरीही खुश राहायला शिकलं पाहिजे. आपल्या आयुष्यामध्ये थोड्या जरी अडचणी आल्या तरी आपण खचून जातो. कोणत्याही परिस्थितीला तुम्ही कंट्रोल करू शकत नाही, पण अशा परिस्थितीमध्ये खुश राहायचं की दुःखी हा तुमचा चॉईस असतो. भगवान श्रीकृष्णांच्या चरित्रावरून आपण हे शिकले पाहिजे की बाहेरील परिस्थिती कशीही असली तरी आतून नेहमीच खुश राहिलं पाहिजे. चार, जो जसा आहे त्याच्याबरोबर तसंच वागलं पाहिजे. इज्जत त्याला द्या ज्याला दुसऱ्यांना इज्जत देणं समजतं. बऱ्याच वेळा आपण अशा लोकांना इज्जत देतो ज्यांना त्याची कदरच नसते. बऱ्याच वेळा एखादा माणूस चुकीचा असला तरीही आपण त्याला काहीही बोलत नाही, गपचूप सगळं सहन करत राहतो. एखादा माणूस तुमच्यापेक्षा मोठा आहे याचा अर्थ असा नाही की त्यांनी तुमच्याबरोबर चुकीचं वागावं आणि तुम्हाला जज करावं. पाच, भगवान श्रीकृष्ण सांगतात जो जसा आहे त्याच्याबरोबर तसंच वागावं. वाईट माणसांबरोबर कितीही चांगलं वागलं तरी तो तुमच्याबरोबर चांगलं वागणार नाही, आणि जो तुमच्याबरोबर चांगलं वागतो त्याच्याबरोबर कधीही वाईट वागू नका. सहा, कधीही कोणाला गमावून बसण्याची भीती बाळगू नका. काहीतरी गमावण्याची भीती आपल्या आयुष्यातील आनंद घालवते. जेव्हा तुम्हाला कोणाला तरी गमावण्याची भीती वाटते तेव्हा ती व्यक्ती दूर जाण्याची शक्यता खूप वाढते, आणि जेव्हा तुमच्या मनातील कोणाला तरी गमावण्याची भीती दूर होते तेव्हा तुम्ही चिंतामुक्त होता. तुम्हाला कशाचीही काळजी राहत नाही. त्यामुळेच श्रीकृष्ण म्हणतात कधीच कोणाला गमावण्याची भीती वाटून घेऊ नका. सात, आयुष्यामध्ये तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे त्याच्यासाठी मेहनत तुम्हाला स्वतःलाच करावी लागणार आहे. दुसरं कोणीही येणार नाही तुमची मदत करण्यासाठी. आठ, भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला म्हटले, हे अर्जुन, तुला स्वतःची मदत स्वतःच करावी लागेल. स्वतःसाठी चांगलं स्वतःलाच करावं लागणार आहे. हेच या जगाचं कडू सत्य आहे. नऊ, लोकांना आपण आपला आधार मानतो, त्यांच्याकडून अपेक्षा ठेवतो की हे लोक आपल्याला मदत करतील, अडचणीच्या वेळी उपयोगी पडतील, पण हे खरं नसतं. हे लोक आपल्या मदतीसाठी कधीही येत नाहीत ज्यांच्याकडून आपण अपेक्षा ठेवतो. दहा, तुम्ही स्वतःला इतकं मजबूत करा की तुम्हाला कोणाच्याही आधाराची गरज पडणार नाही. अकरा, आधार नेहमी कमजोर लोक शोधतात. ज्यांच्यामध्ये ताकद असते ते स्वतःचा आधार स्वतःच बनवतात. बारा, लोक काय म्हणतील या गोष्टींचा विचार कधीही करू नका. तेच करा जे तुम्हाला बरोबर वाटेल, तुमच्या कुटुंबासाठी चांगलं असेल. तेरा, खोटे बोलल्यामुळे कोणाचं चांगलं होत असेल
कोणाचं रक्षण होत असेल तर असं खोटं बोलणं पुण्य असतं, पाप नाही. ज्या खरं बोलल्यामुळे कोणाला त्रास होईल ते खरं बोलणं काही उपयोगी नसतं, आणि जे खोटं कोणाचं आयुष्य वाचवेल ते खोटं पण पुण्य देणारं असतं. 14. कर्म करत राहिले पाहिजे, यश मिळो किंवा अपयश. कर्म करणं कधी सोडू नका. बऱ्याच वेळा लोक अपयशी झाले की काम करणं सोडून देतात. जर तुम्ही फक्त बसून राहिलात, काहीही करणे सोडून दिले, तर तुमच्या आयुष्यामध्ये काहीही बदल होणार नाही. जर तुम्ही 10 वेळा हरूनसुद्धा परत ताकदीने उभे राहिले, तर विश्वास ठेवा, 11व्या वेळी तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. त्यामुळे कर्म करणे कधीही सोडू नका. 15. आयुष्य उत्सवासारखे जगा. कोणत्याही गोष्टीची काळजी करून कधीही खूप टेन्शन घेऊ नका. कोणतीही परिस्थिती तुमच्या हातात नसते आणि कोणतीही गोष्ट कधीही कायमस्वरूपी नसते. त्यामुळे जगण्याचा आनंद घेऊन जगा, काळजी करू नका. 16. खरा माणूस खोट्या माणसाबरोबर तोपर्यंत जिंकू शकत नाही जोपर्यंत तो खोटेपणा, अन्याय आणि चुकीच्या गोष्टींच्या विरुद्ध लढण्यासाठी उभा राहत नाही. 17. काही लोक म्हणतात की आजच्या जमान्यांमध्ये खोटे लोक जिंकतात आणि खरे लोक हरतात, पण हे खरं नाही. खोटा माणूस यामुळे जिंकतो कारण खरा माणूस त्याच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी उभा राहत नाही. खऱ्या माणसाने आवाज उठवला नाही तर लोक खोट्या माणसाच्या आवाजालाच खरं समजायला लागतात. 18. जेवढं जास्त कोणाला आपलं समजतात आणि मोह ठेवतात, तेवढं ती व्यक्ती तुम्हाला जास्त रडवेल. 19. आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टी इतक्या सहन करू नये की समोरची व्यक्ती तुम्हाला कमजोर समजून सारखे सारखे दुःख देत राहील. 20. सारखंच छोट्या छोट्या गोष्टींवर चिडणं आणि राग व्यक्त करणं तुम्हाला बर्बाद करून टाकतं. 21. कोणत्याही गोष्टीची अती करू नये. कोणत्याही गोष्टीचा इतका वापर करू नका की तुम्हाला त्याची सवय लागेल. 22. जेव्हा आयुष्यामध्ये संकट आणि अडचणी येतील आणि साथ देणारा कोणीही नसेल, त्यावेळी देवाची प्रार्थना केली पाहिजे. 23. नकारात्मक लोकांच्या बोलण्यावर कधीही उत्तर देऊ नका. लोकांच्या निगेटिव्ह बोलण्यावर कधीही वादविवाद आणि चर्चा करू नका. 24. आयुष्यात कधीही कोणाच्याही भरोशावर बसून राहू नका. 25. जे लोक त्यांच्या मनाला ताब्यात ठेवू शकत नाही, त्यांचं मनच त्यांचं दुश्मन बनतं. 26. सुख आणि दुःख आयुष्यामध्ये ऋतूंप्रमाणे येत जात राहतात. आयुष्यात सुख नेहमीच राहणार नाही आणि दुःखही नेहमीच राहणार नाही. त्यामुळे दुःख आलं तर घाबरू नका आणि सुख आलं तर त्याची सवय लावून घेऊ नका. 27. जे होणार आहे ते होणारच आणि जे नाही होणार ते कधीच नाही होणार, असा निश्चय जे लोक करतात त्यांना आयुष्यामध्ये कधीच कोणतीही चिंता सतावत नाही. 28. कितीही चांगलं काम केलं तरीही लोक तुमच्या वाईट गोष्टीस लक्षात ठेवतात, त्यामुळे लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. या गोष्टींवर लक्ष देऊ नका. तुम्ही तुमचे कर्म करत रहा. 29. स्वतःला ईश्वराच्या प्रती समर्पित करा. देवच तुमचा मोठा आधार आहे.
ज्यांना कोणाला हा आधार ओळखता येतो ते भीती चिंता आणि दुःखांपासून मुक्त होतात. 30. तुमचं काय गेलं की तुम्ही रडत आहात. तुम्ही काय घेऊन आला आहात म्हणून तुम्ही काही गमावलं आहे. तुम्ही काय तयार केले जे नष्ट झाले आहे. तुम्ही जे घेतलं ते इथूनच घेतलं, जे दिलं ते इथूनच दिलं. जे आज तुमचं आहे ते उद्या दुसऱ्या कोणाचं तरी होणार आहे, कारण परिवर्तन हाच निसर्गाचा नियम आहे. 31. जो माणूस ज्या प्रकारे ईश्वराचे स्मरण करतो त्याप्रकारेच ईश्वर त्याला फळ देतात. हा व्हिडिओ पाहून तुमच्या आयुष्यामध्ये आणि मनामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा.